सलाम मित्रांनो, आजच्या दिवसाची आपण सुरुवात आपल्या दुपारपासूनच करत आहोत, कारण आज लेट उठायचं होतं. सो आत्ता जस्ट उठलोय आणि तसाच डायरेक्ट आरतीला बसलोय. निरोधा मुलगा ढोलकी वाजवायला येलो. सो आता आरती करूया आणि नंतर मग फ्रेश होऊन नंतर तुमच्याशी परत भेटूया. आपली काही मंडळी पण आली मुंबई. चला कारणार्थं कलौ संभवन्तं तर मित्रांनो, आपली मोरेगावची पब्लिक जेवायला बसली आहे बघा. आपलीच मंडळी आहे सगळी. बादल बरसम बेगम मेरी बेगम उधर बैठी आहे खाना खाने. अपना भाई है श्याम भाई. ये तुम्ही जो फँड्री पिक्चर बघितला त्याच्यातला जबिया आणि आपला राजभाऊ श्यामचा भाऊ राज. तर मित्रांनो, फायनली आपला शेवटचा दिवस आज आणि ही आहे शेवटची सेवा. म्हणजे आजचं जेवण आहे डाळ भात छोल्याची भाजी पुरी. पुरीबरोबर ही आहे खीर आहे आणि पापड आहे आणि लोणचं. सो आता जेवूया आणि मग भेटूया, कारण आपल्याला आता लवकरात लवकर निघायचं आहे पुढच्या दर्शनाला. आणि असेच बनून राहा आपल्या या ब्लॉग मध्ये. आज खूप धमाल मस्ती होणार आहे आपल्या या शिर्डी नगरीत. असेच बनून राहा. तर हे बघा, सगळ्यांनी सदरे मस्तपैकी टोपी वगैरे घातले. ह्या भाऊ दोघांचं काय कळत नाही, हे नक्की चाललेत तरी कुठे फुल अन्ना स्टाईल मारून. खोपडी तोड, खोपडी तोड झाले का? अरे कहना क्या चाहते हो? आम्ही आता एक व्हिडिओ केली आमच्या सगळ्या ग्रुपने, म्हणजे आमच्या सगळ्या साईदत्त मंडळाने, आणि व्हिडिओची वाट लावणारे असे आमचे ये इकडे सोने ये. तुझ्यासाठी एवढा वेळ बसवला सगळ्यांना. तू बघा लपतोय. साई दत्त वाले कभी झुकते नाही, साई दत्त वाले कभी झुकते नाही. काय बोलला ते कोणाला समजलं नाही. तर मित्रांनो, आपली पालखी निघाली आहे आता शेवटच्या ऑल्ट वरून. सो आता तर आता आपला आजच्या दिवसाचा शेवटचा प्रवास आहे, पण सुखाचा असा हा प्रवास. आज तुम्हाला मंडळी ही आपली खूप दिसेल. हे बघा भाऊ, आपल्याला कसं वाटतं आपल्या घरी आपली पालखी ही थांबते? सो तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. छान वाटतं. आपली पुढे निशाणी चालली आहे आणि अवतीभोवती तुम्ही पाहू शकता खूप छान अशी शेती आहे. आपण पालखीसोबत एक व्ह्यू घेऊया. पालखी आणि त्याच्या बाजूला अशी हिरवीगार शेती आहे. तर मित्रांनो, तुम्ही पुढे पाहू शकता पूर्ण रस्ता हा मोकळा दिसतोय. तर ह्याच एक कारण आहे की सगळ्या पालखींना एक एक विशिष्ट असा टायमिंग दिलेला आहे त्या शिर्डी संस्थानापर्यंत पोहोचायचा. तर पाहू शकता दोघांची लढत लागली आहे. मला पालखी दे, मला पालखी दे. अच्छा दीपक भाऊ आणि आपला बारक्या, बारक्याला काय पालखी देत नाही दीपक भाऊ. पालखी घेऊन बाबा आज आला आहे. हा पालखी घ्यायला 8 दिवस अजिबात पालखीला आला नव्हता. पालखी सोबत आहे, पालखी घेतली आहे भावाने. कसं वाटेल विचार, शिर्डीत गेल्यावर कसं वाटणार भावा? किती आनंदी आनंद आनंद गगनात माझ्या मावना मावना. हे
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही पाहाच, पालखी सोबत ही जे झाड आहे वडाच, ते किती छान दिसत आहे. आपण त्याच वडाच्या झाडाच्या खालून जाणार आहेत आपली पालखी. हे बघा, जय, हे बघा, जय जय. तर निघालोय शिर्डी नगरीत. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी तुम्ही साई पालखी पदयात्रेत सहभागी व्हा. हे 7-8 दिवस का होईना, पण हे दिवस जगा, कारण ह्यात एक वेगळीच धमाल मस्ती, खूप काही शिकण्यासारखं आहे. तो यावर्षी माझं पहिलं वर्ष आहे, खूप काही शिकण्यासारखं मिळालं आणि आज शेवटचा दिवस आहे. हे दिवस खूप मिसिंग असतील माझ्यासाठी. मित्रांनो, मी तुम्हाला बोललोच की खूप काही शिकण्यासारखं भेटलं आपल्याला त्या पालखीचं वेळ. तर हा बघा, हा आहे डॉक्टर साहेबांचा मुलगा, आणि डॉक्टर साहेब आज पहिल्यांदा आपल्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. ते सेवेकरी म्हणून आपल्यासाठी सेवा करत होते आणि आज दोघेही एकत्र पालखीबरोबर येत आहेत. तो असं खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्या या पालखी सोहळ्यात. आणि पुढे आपली मंडळी चालली आहे. भाऊ शाळेतून आले भाऊ. मित्रांनो, मगाचपासून आपण जे कच्च्या रस्त्याने जातोय, तर त्याबद्दल आपण सांगळे काकांकडून जाणून घेऊ. हा बघा, हा मेन रोड आहे, पण आपण कच्च्या रस्त्याने आपल्या शिर्डी नगरीत चाललोय, तर त्याबद्दल जाणून घेऊ. सांगळे काका, काय सांगू शकताय, या मार्गाने आपण का जातोय? या मार्गाने थोडं शॉर्टकट आहे, तिकडे खूप लांब पडतं, हायवे पडतं. बरोबर, ट्रॉफिक जाम असते तिकडं. हा, म्हणजे आता गर्दी जास्त असल्यामुळे गर्दी खूप असते. हा हा, ट्रॉफिक जाम होऊन जाते. हो, म्हणजे हा रोड एकदम खाली असतो. बायका लहान मुलं सुद्धा होऊ नये म्हणून आपण शॉर्टकट मध्ये चला. तर मग मित्रांनो, ओम साई राम. दादाने गाणे लावले आहेत, आपला टेम्पो ह्या रोड ने जाऊ नाही शकत, तो असे म्युझिक ऑपरेटर आपले दादा आहेत. मेरी भी सुन ले अर्ज, मुझे घर बुलाता है भगवान, है कहां रे तू. तर मित्रांनो, पाय खूप दुखतोय माझा, परंतु आपला अमूल दादा भेटलाय. आज गमछा नाही बांधलाय कुणी, कारण आज सगळ्यांनी नवनवीन असे कपडे घातले, कारण आपल्याला बाबांच्या नगरीत जायचं आहे. तर त्यामुळे ओम साईराम. अमूल दादाने हात दिलाय, बोलतो चल हात पकड, मी घेऊन जातो तुला अगदी साईबाबांच्या नगरीत. तर मित्रांनो, आपण फायनली आपल्या मेन रोडला पोचलो आहेत, आपली पालखी. हे बघा, हे बघा, सर्वांनी पाया पडले. ओम साईराम, बाय भरत भाई, साईराम भाई. तर मित्रांनो, अवघ्या 3 किलोमीटर वर राहिली आहे आपली साई मंदिर. हळूहळू जाऊया. हे बघा, उत्साह गगनात मावे ना, असे आमचे भरत भाऊ. अगदी 2 दिवसापूर्वी त्यांना चालायला जमत नव्हतं, आज नाचत गाजत चालले आहेत साईना भेटायला. कलिंगड
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। बघा ही आहे साई सेवा आपण घेऊया। साईराम बाबा, उग्या 0 किलोमीटर ते बघा पाहू शकता साई मंदिर, म्हणजे प्रॉपर आपण साई मंदिर मध्ये आलो आहे। हे बघा साईराम, हे बघा साई मंदिर 0 किलोमीटर बसताना एक भक्त निवास। चला मग निघूया, चिकलट करा का काय बा, आपण साई मंदिरात जाणार आहेत की नाही? कारण की बाबांचा मुक्काम हा पहिला खंडोबा मंदिर मध्ये असायचा। बरोबर बरोबर, त्याचा मान पहिला आहे। त्या मंदिर मध्ये आपण पहिला जातो, नंतर तिकडनं दर्शन घेऊ, नंतर जाऊन बाबांच्या साई मंदिरात जातो। चालेल, तर हे कारण आहे आपण पहिलं खंडोबा मंदिर मध्ये जाणार आहे व त्यानंतर आपला साई मंदिरात जाणार आहे। तर चला आपल्याला पुढे जायचं आहे खंडोबा मंदिर मध्ये, कारण पहिला मुक्काम जसं तिरलोटकर काकांनी आपल्याला सांगितलं, पहिला मुक्काम हा साईबाबांनी खंडोबा मंदिर मध्ये केलेला। सो आपल्याला पहिला खंडोबा मंदिर मध्ये जायचंय, नंतर आपल्या साईबाबांच्या मंदिरात जाऊया। तर मित्रांनो, आता चाललोय खंडोबा मंदिर मध्ये, नंतर साई मंदिरात जाऊया। तर बाबू भेटलाय आपला, तर भावाने आपल्याला साथ दिली आहे बघा, खांद्यावर त्याच्या हात ठेवून चालतोय। मला खरंच चालायला नाही जमतंय, एकदम पाय दुखतोय। भाऊने आपल्या निशाणी पण घेतली आणि सोबत आपल्या साथी घेत पब्लिक बघा, आमची खंडोबा मंदिर मध्ये जाणारे उचलणारे ती आणि जाणारे बघा आमची आणि ह्याका घेवा रे या चिड नुसता माका घेत नाही माका घेत अगर तुम नगारा कोण्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा कोण्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पायी शिर्डीला पायी शिर्डीला पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा। तर मित्रांनो, फायनली आपल्या साई मंदिरात पोहोचलोय आपण। हे बघा ही सगळी गर्दी आहे, पुढे आपल्याला शूट करता भेटणार नाही कारण पुढे बंद करायला सांगतात फोन ना काका, पुढे फोन आपल्याला युज करायला देणार नाही। सो त्यामुळे आपण इकडे शूटिंग करू घ्या। तर शिर्डी नगरीत येऊन आपल्याला हे लाभ्य भेटलं शिर्डी इथल्या पालखीचं। सो चला मग भेटूया, घे बा ओम साईराम ओम साईराम। मित्रांनो, हा मी एक काकांकडे एक छान फोटो पाहिला, खाली बघा रे, हा बघा खाली बघा, एकदम जुना असा फोटो आहे काकांकडे। काका हा फोटो का घेऊन चाललोय? हा संस्थेने दिलेला फोटो आहे, संस्थेने दिलेला आपल्या मंडळाला। तर मित्रांनो, हा आपल्याला संस्थेने दिलेला फोटो आहे, पाहू शकता काकांकडे। काका पालखी घेऊन चाललोय आपल्या मंदिराच्या दिशेने। आम्ही आता प्रॉपर मंदिरातच आहे, पण मंदिराचा जो परिसर आहे तो भला मोठा आहे, त्यामुळे हळूहळू का होईना आपण आपल्या मंदिराकडे जात आहोत। हे बघा मित्रांनो, हे बघा किती डेव्हलप झालंय अशी ही आपली शिर्डी नगरी। तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक एवढं नक्की सांगा की ही डेव्हलप झालेली तुम्हाला शिर्डी नगरी आवडेल की जी आपली साईबाबांची पहिली जी शिर्डी होती ती आवडेल? सो नक्कीच मला सांगा। आपली पालखी आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तो ये देखो अपने भरत भाई बंसोली के सेक्टर 11 के मालिक चालिक। तर मित्रांनो, ओ बघा किती छान असा व्ह्यू आहे, मध्येच येऊन बसला। आता मी व्हिडिओ काढत असताना आपला एक प्राणी असा मध्येच येऊन बसला, काय सांगू नाही शकत। तर मित्रांनो, आपल्याला पुढे वर तर जाता येणार नाही, पण आपल्याला मी तुम्हाला इकडून दर्शन करून देतो आपल्या साईबाबांचे। सर्व साईभक्तांना नम्र विनंती, अभियान विनंती।
उलझन सुलझाओ भगवन।